छत्रपती शिवाजी महाराजांकडे नेमक्या किती तलवारी होत्या याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत। तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी ज्ञात आहेत। भवानी तलवारविषयी तर महाराष्ट्रातील प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण आहे आणि भवानीच्या अस्तित्वाचा शोध अविरतपणे सर्वच संशोधक करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणखी एका तलवारीचा उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रात पाहायला मिळतो, तेही तिच्या नावासकट। त्या तलवारीचे नाव आहे जगदंबा तलवार। ही जगदंबा तलवार लंडनला गेली कशी यामागे सुद्धा एक कहाणी आहे। ऑक्टोबर 1875 प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आला असता त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेट स्वरूपात दिल्या। कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौथे विराजमान होते। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रिन्सला एक अमूल्य भेट नजराना म्हणून दिली, एक जुनी तलवार। काहीशी नवीन काम करून सुंदरपणे सजून प्रिन्सला भेट देण्यात आली। या चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अल्पवयाचा फायदा घेऊन प्रिन्सला ही भेट देण्यास प्रवृत्त करणारी व्यक्ती होती छत्रपतींचा दिवान महादेव बर्वे। या भारत भेटीदरम्यान नजराना म्हणून मिळालेल्या वस्तूंची एक यादी बनवण्यात आली आणि हा मौल्यवान वस्तूंची नोंद असलेला कॅटलॉग पुढे कॅटलॉग ऑफ द कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ आर्ट या नावाने प्रकाशित करण्यात आला। या कॅटलॉगमध्ये चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून मराठा स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती असे नमूद करून ठेवले आहे। सध्या ही तलवार लंडनमधील मालबोर हाऊस इंडिया हॉलमधील केस ऑफ आर्म्समध्ये ठेवण्यात आलेली आहे। या तलवारीचा क्रमांक 201 असून कॅटलॉगमध्ये 2 वेळेस या तलवारीस छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार असे संबोधण्यात आले आहे। तसेच कोल्हापूरच्या शस्त्रागारात असलेल्या कागदपत्रामध्ये या तलवारीविषयी अजून बराच तपशील वाचायला मिळतो। यात तलवारीचे नाव जगदंबा असे दिलेले असून तपशिलात नाकी त्यास हिरे 6 मानके 44 5-10 एकूण पराज हिरे 13 5-18 मानके 467 मिळून सबंध तलवार अशी नोंद वाचायला मिळते। या कागदपत्राचा उल्लेख कोडोलीकर यांच्या शिवाजीच्या तलवारीची गोष्ट या पुस्तकात सविस्तरपणे दिलेला आहे। तसेच इंद्रजित सावंत सरांच्या शोध भवानी तलवारीचा या पुस्तकात जगदंबेविषयी अतिशय तपशीलवार माहिती प्रकाशित झालेली आहे। म्हणजेच काय तर लंडनच्या रॉयल कलेक्शनमध्ये असणारी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच असून तिचे पूर्वापार चालत आलेले नाव जगदंबा आहे हे स्पष्ट होते। या तलवारीची लांबी 121 सेंटीमीटर म्हणजेच जवळजवळ 4 फूट भरते। तलवारीच्या रत्नजडित मुठीवर संपूर्णपणे सोन्याचे काम केले आहे। तलवार अतिशय सुंदर असून वजनाने फार कमी आहे। या तलवारीस भारतात परत आणण्यासाठी अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली, पाठपुरावा केला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवप्रेमी ब्यायार अंतुले यांच्या काळात तर या तलवारीमुळे साऱ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते। तलवार भारतात आणण्याची तयारीसुद्धा त्यांनी सुरू केली होती, पण दुर्दैवाने त्यांचे कष्ट फळाला आले नाहीत आणि तलवार मात्र आजतागायत भारतात परत येऊ शकली नाही। काही स्वार्थी लोकांच्या नादान विचारांमुळे आपल्या मातीतला शौर्याचे प्रतीक असलेला ज्वाजल्य ठेवा आज भारताबाहेर आहे अशी ही कहाणी छत्रपतींच्या जगदंबा तलवारीची। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।